आतापर्यंत आपण हाऊ टू फाइंड थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट हे पाहिलो, तर त्यावर बेस्ड आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया. म्हणजे आपल्याला कळेल हाऊ टू फाइंड द थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट इट्स व्हॅल्यू. तिथं क्वेश्चन लिहिला आहे फाइंड ए इफ ए इज इक्वल टू, दिस इज फर्स्ट रो, फर्स्ट रो अँड दिस इज फर्स्ट कॉलम, फर्स्ट कॉलम. तर याला आपल्याला सॉल्व करायचं, तर याला सॉल्व करताना काय करायचं, सोल्यूशन. तर गिवन, गिवन काय, ए इज इक्वल टू टू थ्री मायनस फोर फाईव्ह वन थ्री एट मायनस नाईन मायनस. तर पहिल्यांदा ए इज इक्वल, ए इज इक्वल टू प्रत्येक फर्स्ट रो मधील प्रत्येक एलिमेंट उचलायचा, फर्स्ट रो मधील प्रत्येक एलिमेंट उचलायचा आणि त्याच्या निगडीत जो काही कॉलम असेल तो इग्नोर करायचा आणि तो रो इग्नोर करायचा आणि बाकीचं उरलेलं डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घ्यायचं आणि जो एलिमेंट सिलेक्ट केलाय त्याच्याशी त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. पहा आता मी फर्स्ट रो, फर्स्ट रो मधला हा फर्स्ट एलिमेंट उचलतोय टू, नंतर मी फर्स्ट याच्याशी निगडीत जो कॉलम आहे याच्याशी निगडीत कॉलम कोणता आहे, फर्स्ट कॉलम, आणि रो कोणता आहे, फर्स्ट रो. आता उरला काय डिटर्मिनंट, वन थ्री मायनस नाईन मायनस वन. तर मी याला सॉल्व्ह करून घेतो आणि याच्याशी मल्टिप्लाय करतो, मायनस वन इंटू वन मायनस वन मायनस मायनस नाईन इंटू थ्री मायनस ट्वेंटी सेवन ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड एलिमेंट उचलायलो मी, तीन उचलायलो फर्स्ट रो मधील सेकंड एलिमेंट, तेव्हा साईन द्यायचं मायनस नंतर थ्री. आता पहा त्याच्याशी निगडीत कोणता कॉलम आहे, हा कॉलम आहे आणि तो रो कोणता आहे, हा आहे. तर उरलं काय डिटर्मिनंट, फाईव्ह थ्री एट मायनस वन. याला सॉल्व्ह करून घेतो मी, फाईव्ह इंटू मायनस वन मायनस फाईव्ह मायनस एट इंटू थ्री ट्वेंटी फोर. तर हा झाला थर्ड एलिमेंट उचलतो तो म्हणजे मायनस फोर. त्याच्याशी निगडीत जो रो आहे तो हा आहे आणि त्याच्याशी निगडीत कॉलम जो आहे तो हा आहे, मायनस फोर थ्री मायनस वन. तर उरलेला जो डिटर्मिनंट आहे तो सॉल्व्ह करून घेतो आणि मायनस फोरशी मल्टिप्लाय करतो, प्लस मायनस फोर साइन्स सोबत लिहिला तर सिम्पल ब्रॅकेटमध्ये क्लोज केलं, नंतर मायनस नाईन इंटू फाईव्ह मायनस फोर्टी फाईव्ह मायनस एट इंटू वन मायनस एट इज इक्वल टू. मी सॉल्व्ह करून घेतो आता इक्वेशन आणि हा एकदम सोप्या पद्धतीनं आपला आन्सर आता येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. टू मायनस वन मायनस मायनस प्लस ट्वेंटी सेवन मायनस थ्री मायनस फाईव्ह मायनस ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी नाईन प्लस इंटू मायनस 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 फोर मायनस फोर मायनस फोर्टी फाईव्ह मायनस एट मायनस फिफ्टी थ्री इज इक्वल टू टू मायनस वन प्लस ट्वेंटी सेवन ट्वेंटी सिक्स मायनस थ्री इंटू मायनस ट्वेंटी नाईन आणि त्याच्यासोबत साईन मायनसचा असल्यामुळे इथं प्लस येईल, थ्री इंटू नाईन सेवन एटी सेवन प्लस मायनस मायनस प्लस होईल, फोर इंटू थ्री कॅरी वन
फोर इंटू फाइव ट्वेंटी वन टू इज इक्वल टू टू इंटू ट्वेंटी सिक्स 52 प्लस 87 प्लस 212 इज इक्वल टू 2 प्लस 7 प्लस 2 7 प्लस 2 9 9 प्लस 2 11 कैरी 1 केला 5 प्लस 1 6 8 प्लस 6 14 14 प्लस 1 15 कैरी 1 2 प्लस 1 3 डिटर्मिनेंट ए ची वैल्यू आपल्याला आली 315